देशावर कोरोनाचं संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सुदैवानं पलूस तालुक्यात एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह नाही. तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ हे रात्रंदिवस कोरोना स्थितीवर गांभीर्यानं सर्व गोष्टी हाताळत आहेत. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी पलूस तहसील कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याकरता तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला गटविकास अधिकारी राहुल रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिणी पवार, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव पलूस, कैलास कोडक भिलवडी, संगीता माने कुंडल यांच्यासह तालुक्यातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी बोलताना तहसीलदार पोळ म्हणाले, बाहेरून जे नागरिक तालुक्यात येत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवून संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्याची तपासणी करून त्याच्यावर योग्य उपचार करण्यात यावेत, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची सर्वांनीच दक्षता घ्यावी. ग्रामसमिती आणि आशा वर्कर यांचीही मदत घ्यावी असेही सांगण्यात आले. आणि त्या अशा कोरोनाचे रुग्ण लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी त्या ज्या ग्रामस्तरीय समिती आहे, जे आशा वर्कर आहे आणि गावस्तरीय टीम आहे, त्यांनी इफेक्टिव्ह आणि प्रभावीरित्या त्यांची तपासणी व्हावी, जेणेकरून त्यांचे सिमटोमॅटिक पेशंट असतील किंवा जे पेशंट असतील ते त्वरित ओळखता यावे आणि त्यांना लगेच त्यांना हॉस्पिटलाइज करता यावं, त्याचबरोबर त्यांना उपचार करता यावे, जेणेकरून होणारा जो जीवितहानी आहे ती टाळता येईल. या अनुषंगाने ही बैठक आयोजित केली होती आणि ती बैठक आयोजित करून सर्व आशा वर्कर्सपासून सुपरवायझर, त्याचबरोबर CHO, मेडिकल ऑफिसर आणि आरोग्य अधिकारी यांना ही जी ह्या गोष्टीचं आरोग्य तपासणीचं अंमलबजावणी एक इफेक्टिव्हरित्या होण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून आत्तापर्यंत जो पलूस तालुका कोरोनामुक्त राहिला आहे तो राहावा आणि एखादा जरी रुग्ण आढळला तर त्याचं लवकरात लवकर निदान व्हावं आणि त्याच्यावरती लवकरात लवकर उपचार करण्यात येणं, जेणेकरून जीवितहानी टाळावी. त्या अनुषंगाने ही मीटिंग आज पलूस तालुक्यामध्ये तहसील ऑफिसमध्ये आयोजित करण्यात आली होती.